उदय सावंतांचा मोठा गौप्यस्फोट, उद्धव गटातील उरलेले सर्व 13 आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात। बारसू रिफायनरी प्रकल्पावरून प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये गुरुवारी बैठक, बैठकीला तज्ञही राहणार उपस्थित, बैठकीनंतर ठरणार आंदोलनाची पुढील रणनीती। आम्ही बारसू आंदोलनकर्त्यांसोबत, पर्यावरणाचा नाश होणार असेल तर विरोध कायम, उद्धव ठाकरेंची आक्रमक। रावतांना प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी नितेश राणेंवर, रावतानंतर रोज नितेश राणेंची प्रत्युत्तर पत्रकार परिषद। भाजपमध्ये भ्रष्ट लोकांची टोळी, कारवाई केवळ विरोधकांवरच, रावतांचा भाजपवर हल्ला बोल। जयंत पाटलांसारखा सुसंस्कृत नेता मुख्यमंत्री व्हावा, अमोल कोल्हेंच्या विधानानं राष्ट्रवादी नेत्यांच्या भोया। शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चला विखे भेट देणार, शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात होणार सविस्तर चर्चा, भेटीनंतर ठरणार आंदोलकांची पुढची भूमिका। उदार महाविद्यालयात विद्यार्थी आक्रमक, विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे रुग्णालयातील तत्काळ वैद्यकीय सेवा बंद, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप। रुग्णांच्या सेवेत रुजू झालं नागपूरचं कर्करोग रुग्णालय, सरसंघचालक मोहन भागवतांच्या हस्ते लोकार्पण, शिंदे, फडणवीस आणि गडकरी उपस्थित।